हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? एज्युकेशन फॉर यू अँड लर्न फ्रॉम होम या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स 2 मधील चॅप्टर 2 मधील प्रॅक्टिस सेट 2.1 मधील 10th प्रॉब्लेम, लास्ट प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते इझी आहेत, ते तुम्हाला सहज सुटतील. आधीचे व्हिडिओ पाहिलात तर त्यांचे उत्तरं तुम्हाला सहज शोधता येतील. आपण एक 10th प्रॉब्लेम घेणार आहोत जो की थोडासा डिफिकल्ट वाटतो मुलांना, आणि तो प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. प्रॉब्लेम काय आहे तो आधी आपण समजून घेऊया. दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आधी आपण नीट समजून घेऊया आणि मग प्रॉब्लेम सॉल्व करूया. प्रॉब्लेम आहे, वॉल्स ऑफ टू बिल्डिंग्स ऑन आयदर साईड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे दोन बिल्डिंगच्या वॉल्स आहेत अशा एकमेकींना त्या काय आहेत, पॅरलल आहेत. पॅरलल आहेत म्हणजे काय आहेत, त्या समांतर आहेत, म्हणजे एकमेकींना कुठेही त्या छेदणाऱ्या नाही आहेत. तर ह्या ज्या वॉल्स आहेत भिंती, बिल्डिंगच्या दोन भिंती आहेत, पॅरलल टू इच अदर आहेत, आणि ऑन आयदर साईड ऑफ अ स्ट्रीट म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत त्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, आता हा रस्ता आहे तर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय आहेत, या दोन इमारतीच्या भिंती आहेत, वॉल्सच्या भिंती आहेत, आणि त्या एकमेकींना पॅरलल आहेत. पॅरलल आहेत याचा अर्थ रस्त्यासोबत त्या 90° अँगल करतात. मग अ लॅडर 5.8 meter लाँग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट. आणि रस्त्यावरती एक लॅडर ठेवलेली आहे जी की 5.8 meter लाँग आहे. म्हणजे लॅडरची जी लेंथ आहे ती 5.8 meter दिलेली आहे. सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ अ बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4 meter. म्हणजे रस्त्याच्या मध्ये जी लॅडर ठेवलेली आहे ती लॅडर समजा अशी आहे, आणि ही लॅडर काय करते, फर्स्ट बिल्डिंगला, आता ही फर्स्ट बिल्डिंग जर म्हटली आपण तर फर्स्ट बिल्डिंगला ती काय करते, ॲट 4 meter हाईटच्या खिडकीला टेकते. 4 meter हाईटच्या खिडकीला ती टेकते. त्यानंतर ऑन टर्निंग द ओव्हर टू द अदर साईड ऑफ द स्ट्रीट. आता हीच लॅडर काय करायचं, आपल्याला टर्न करायचं आहे या साईडला. टर्न केल्यानंतर तिची जी हे होणार आहे, म्हणजे इथून हे जे टोक असणार आहे ते इथंच राहणार आहे, फक्त वरचं जे टोक आहे ते वरचं टोक चेंज होईल. आणि ते वरचं टोक कुठं टच होणार आहे, अदर बिल्डिंग ॲट अ हाईट 4.2 meter. म्हणजे 4.2 meter ही लॅडर जी आहे ती इकडं केल्यानंतर इथं 4.2 टच होणार आहे. म्हणजे ही काय आहे, सी डी झाली, म्हणजे लॅडर झाला ज्याची लांबी काय आहे, 5.8 meter आहे. ही सुद्धा लॅडरच आहे, तिला फक्त आपण तिची वरचं टोक चेंज केलं आहे, या साईडला होतं ते या साईडला केलं आहे. म्हणजे हिची लांबी जी आहे ती 5.8 meterच राहणार आहे. आणि समजा आपण ह्याला जर नावं दिले तर ए सी हा रस्ता आहे, स्ट्रीट आहे समजा, आणि बी या ठिकाणी काय करते, बी या ठिकाणी लॅडर ठेवलेली आहे, आणि ए समजा ए एम ही काय आहे, वॉलची भिंत आहे, म्हणजे बिल्डिंगची भिंत आहे, वॉल आहे, आणि सी एन ही दुसऱ्या बिल्डिंगची वॉल आहे, आणि ह्या दोघीही काय आहेत, समांतर आहेत. तर आपल्याला शोधायचं आहे विड्थ ऑफ द स्ट्रीट. म्हणजे हा स्ट्रीट असणार आहे, आता ए सी हे काय असणार आहे, स्ट्रीट असणार आहे, तर आपल्याला ए सीची लेंथ आपल्याला काय करायचं आहे, फाईंड आऊट करायचं आहे. आता इथं काय केलं म्हणजे ए सीची लेंथ फाईंड आऊट होईल, तर सरळ सरळ आपल्याला इथं दोन काय दिसत आहेत, राईट अँगल ट्रायंगल दिसत आहेत. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे इथं आपल्याला पायथागोरसचा थेरम आपल्याला अप्लाय करता येतो. पायथागोरसचा थेरम ह्या त्रिकोणासाठी, पहिल्या त्रिकोणासाठी अप्लाय करायचा, म्हणजे आपल्याला ए बीची लेंथ मिळेल. त्यानंतर पायथागोरसचा थेरम जो आहे ह्या दुसऱ्या ट्रायंगलसाठी आपल्याला अप्लाय करायचा आहे, तिथं आपल्याला बी सी मिळेल. आणि ए बी सी हे काय आहेत, कोलिनियर पॉईंट्स आहेत, म्हणजे आपल्याला ए सीची लेंथ आपल्याला ह्या ए बी प्लस बी सी करून ए सीची लेंथ आपल्याला मिळवता येते. ए सीची लेंथ मिळवली
म्हणजे आपण काय मिळवलं, विड्थ ऑफ द स्ट्रीट मिळवलं. चला तर मग आपण आपला प्रॉब्लेम नीट लिहून घेऊन समजून घेऊया. इन द फिगर सेगमेंट ए एम अँड सेगमेंट सी एन रिप्रेझेंट द वॉल्स ऑफ टू बिल्डिंग्स ऑन आयदर साईड ऑफ द स्ट्रीट ए सी. सेगमेंट बी डी जो आहे तो काय रिप्रेझेंट करतो, लॅडर रिप्रेझेंट करतो, फर्स्ट पोझिशन ऑफ द लॅडर. अँड सेगमेंट बी ई रिप्रेझेंट द सेकंड पोझिशन ऑफ द लॅडर. आता दिलेले जे लेंथ आहेत ते आपण इथं लिहून घेऊया. आपल्याला बी डी आणि बी ई दिलेलं आहे 5.8 मीटर, डी ए दिलेलं आहे 4 मीटर आणि ई सी दिलेलं आहे 4.2 मीटर, म्हणजे 4 मीटर अँड 4.2 मीटर. आता इथं आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे डी ए बी. तर डी ए बीमध्ये आपण हा जो हायपोटेनस आहे बी डी स्क्वेअर इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर या पद्धतीने आपण ए बीची लेंथ काढू शकतो. एन ट्रायंगल डी ए बी अँगल डी ए बी इक्वल टू 90 डिग्री, देअरफोर बाय पायथागोरस थेरम बी डी स्क्वेअर इक्वल टू डी ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. बी डी स्क्वेअर माहिती आपल्याला 5.8 स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. आता ही जी साईड आहे राईट हँड साईड, आपण साईड चेंज करून घेऊया. ए बी स्क्वेअर 4 स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर इक्वल टू 5.8 स्क्वेअर. ए बी स्क्वेअर इक्वल टू 5.8 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर. आता हे ए कन्सिडर करूया, हे बी कन्सिडर करूया. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी, ए मायनस बी, याचा आपण इथं उपयोग करू शकतो. ए बी स्क्वेअर इक्वल टू, आता हे ए म्हणजे 5.8 आहे, 5.8 प्लस 4, 5.8 प्लस 4 आणि दुसऱ्या कंसात येईल 5.8 मायनस 4, म्हणजेच ए बी स्क्वेअर इक्वल टू येईल 4 आणि 5 ची बेरीज येईल 9.8 इंटू 5.8 मायनस 4, म्हणजे शिल्लक राहील 1.8. आता याचं जर मल्टिप्लिकेशन केलात तर मल्टिप्लिकेशन येईल, आता ह्याला जर आपण गुणाकार करून जर आपण त्याचं हे काढलात, स्क्वेअर वर्गमूळ काढलात किंवा स्क्वेअर रूट काढलात, किंवा आधी गुणाकार करून घेऊया, 17.64 येतो. याचं स्क्वेअर रूट जर काढलात, ए बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येईल ए बी आणि 17.64चं जे स्क्वेअर रूट आहे ते येईल 4.2 मीटर. आपण 8th क्लासमध्ये स्क्वेअर रूट कसं काढायचं आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे, त्या पद्धतीने आपण इथं स्क्वेअर रूट काढू शकतो. आणि ए बीची जी लेंथ आलेली आहे ती काय आली, 4.2 मीटर. असंच आपल्याला काय काढायचं आहे, आता बी सीची लेंथ काढायची आहे. इन ट्रायंगल ई सी बी अँगल ई सी बी इक्वल टू 90 डिग्री, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम वी कॅन राईट बी ई स्क्वेअर इक्वल टू सी ई स्क्वेअर प्लस सी बी स्क्वेअर. बी ई दिलेलं आहे आपल्याला 5.8 स्क्वेअर, सी ई दिलेलं आहे आपल्याला 4.2 स्क्वेअर प्लस बी सी आपल्याला काढायचं आहे. तर सी बीच्या ऐवजी आपण बी सी घेऊया, कारण बी सी स्क्वेअर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा ए बी प्लस बी सी करायचं आहे. मग आपण काय करूया, हे लेफ्ट हँड साईडला लिहूया, 4.2 स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू 5.8 स्क्वेअर. बी सी स्क्वेअर इक्वल टू 5.8 स्क्वेअर मायनस 4.2 स्क्वेअर. बी सी स्क्वेअर इक्वल टू, आता आपण याच फॉर्म्युल्यामध्ये लिहून घेऊया, 5.8
प्लस 4.2, 5.8 माइनस 4.2, बी सी स्क्वेर इक्वल टू आता 8 + 8 × 2 = 10 कैरी आला 1 5 5 10 एक संख्येनंतर काय आहे दशांश पॉइंट द्यायचे आपल्याला आता इथं 4 5.8 4.2 आहे म्हणजे 0.6 येईल इथं आणि 5 मधनं 4 गेला 1 म्हणजेच आपलं जे आन्सर आले बी सी स्क्वेअर 1.6 × 10 म्हणजे 16 बी सी इक्वल टू 4 आपण काय केलं स्क्वेअर रूट काढलं बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड म्हणजे बी सी किती आला आपला 4 मीटर आला आता आपण काय करूया ए सी काढूया ए सी इक्वल टू ए बी प्लस बी सी कारण ए बी सी आर कोलिनियर पॉइंट्स ए सी इक्वल टू ए बीची लेंथ आलेली आहे 4.2 मीटर प्लस बी सी आलेला आहे 4 मीटर म्हणजे ए सी इक्वल टू 8.2 मीटर म्हणजेच आपल्याला लिहिता येईल विड्थ ऑफ द स्ट्रीट इज 8.2 मीटर तुम्हाला जर याच्या आधीचे प्रॉब्लेम्स पाहिजे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तसं कॉमेंट करा म्हणजे बाकीच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला त्याचा व्हिडिओ टाकण्यात येईल थँक्यू